राज्यभरातील विविध भागातील हजारो अपत्यहीन दाम्पत्यांसाठी वरदान ठरलेले, भारतातील प्रतिष्ठित एम्स संस्थेमध्ये शैक्षणिक अनुभव घेतलेले, बारामतीतील सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ आणि वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉक्टर आशिष जळक आणि डॉक्टर प्रियांका जळक यांचे श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती प्रस्तुत। मी काय म्हणते? काय नको म्हणू, तू काय म्हणणार या? तुझा माझ्या डोक्याला ताप दिल्याशिवाय काय म्हणणार नसत? ताप काय काय ताप देते? आता नुसतं थोडं बोलायचंय म्हणलं तर ताप देते। बर बोल। आता उद्या काय दारू बिरू पिऊ नका? का दारू पिऊ नका? माझी मालकीण होते काय लगेच माझे पेन आहे काय पण करेन। असं का? उद्या बावड्याने बोलवलंय दोन पोळ खायला। दोन पोळ्या म्हणजे तिथे नेऊन मारा जायचं ना मला तुझा? आता चांगले जेवायला बोलवले तर मारायचा विचार आहे का? पोळ्या खायला परवडते का? बोकार बिकार कापाव म्हणाव कसं काय? तुला केलं का नाही? सोनं केलं का नाही? करवा गेलं गे असं मन मारे बाळासाहेब उगाच गाव नाव देत नाही मला। फक्त दारू नका घे, पीत जाऊ। आता उद्या तेवढं आपल्याला जायचंय माहेराला। माझ्या जावं लागलं। हा जावं लागणार आहे। बरेच दिवस झालं मी गेली पण नाही आणि आता तर जावंच लागेल। म्हणजे तुला जायचं म्हणून मान्य झालं का? मला गाडी मध्ये जाऊ नको। काहीतरी तुम्हाला पण बोलवले। नक्की बोलावलं। हा दोंड्या पोळ्याला जेवायला बोलवलंय तुम्हाला। तुम्ही जावाय नाही का लाडाचा? अरे लाडाचा म्हणजे काय? बाळासाहेबांच्या प्रेम केला पाहिजे सासऱ्याकडे। असला जावाय मिळतो काय? नशीब तुझं चांगलं। चाळीस पुरी माग लागल्या त्या। चाळीस पुरी लागल्या अजून फोन करते त्या मला कधीतरी। बर या बाग, मी काय म्हणतो ऐक, मला 100 रुपये दे। मी आलोच माघारी। कशाला 100 रुपये लागायच्या? तर दे म्हटलं मी या हॉर तुझ्या हातात आहे म्हणजे लय लागले होते। जा द्यायचे एक जण। 100 रुपये कशाला पाहिजे तुम्हाला? तुला की नाही देणे? हा मग मला सांगायचे तिकडून काय कमवून हे तर इथं लय बोलताय। उद्या तिथे गेलो आपण बघू की तिथं मागा माझ्याकडे पैसे। काय बाबा काय ऐकू का? काय ऐकू? आता चांगलं गोडीच बोलती तरी अजून 100 रुपये दे। कशाला लागतात 100 रुपये? लागतात पैसे मला। कशाला? अरे मध्ये आधी कुणाला लागत असले तर मागतात बाळासाहेब 5-25 रुपये द्यावं लागतात। तुमच्याकडे आहेत का तुम्हाला मागायला लागली माणसं? तुला किंमतच नाही लागा माझी गावात किती मला किंमत आहे तू घरात किंमत देत नाही। बरे मग किती वाजता जायचं उद्या? उद्या सकाळी लवकर आवरून जाऊया। जाऊ उद्या। तेवढं दारू नाही प्यायचं। तिथे जाऊन करा गोंधळ म्हणजे झालं। म्हणजे मला माझ्यापेक्षा तुला अक्कल आहे गेले? नाही पेत दारू मी। सासरवाडी जायचं म्हणा दारू पितो काय माणूस? अरे काय सोपं म्हणलाय दाजींना व्यवस्थित घेऊन ये नीटनीट कर। म्हणजे मला येता येणार नाही बावड्या म्हणलाय दाजीला नेटके घेऊन ये। चुकतोय काय दाजी? दाजी नाही चुकत आहे पण दाजीला आपलं नीटनीटक नेलं म्हणजे। आलो माघारी तयारी कर। आता कुठं चाललं? आलो घरात कुठं ठेवते का मला? बस की जरा इथंच काय सारखं बाहेर बाहेर मला काम आहे माझ्या डोक्याला किती टेन्शन। तुम्हाला काय पाय करणार घरात बसून? आता काय करावं आम्हाला काहीच काम नाही घरात। तुम्हाला इथं बसून सुस्त आहे तिथं बाहेर किती टेन्शन आहे मला माहिती का? गावाचं टेन्शन तुम्हालाच असेल। जाऊ का मी माघारी येतो? माघारी आपण नीट या।
धमकी दिली का? धमकी नाही, उद्या आपल्याला जायचं तेव्हा लक्षात पाळतीस करीन करतल की आता उद्या गेल्यावर तिथे बोला बरं मला त्यांच्या पुढे ती कुठे रे काठी तिथली काठी कुठे बरं भाऊ या अधिकचा महिना तोंड्याचा महिना आल्यामुळं आता दिवाळी एक महिना लांबली या अधिकचा महिना उगच आला का हे उगच काहीतरी झालं तुम्हाला माहिती आहे का पाटील हा त्याच्यामुळं दिवाळी सण लांबल्यामुळं सगळे मित्र परिवार भेटायचे लांबणीव पाडला कार्यक्रम अहो दिवाळी म्हणलं की जीवा भावाची माणसं भेटतात आणि नेमकं आता लांबलं ना तू नाही पण दोंड्याचा महिन्यात आपल्याला जावयाला पण मान असतोच की सासरवाडीचा तर काय असतो दरवर्षी मला अंगठे असते आपल्याला वजन वेगळं आहे सासरवाडी हा तुमचा सासरा म्हणजे रिटायर्ड मिलिटरी मॅन हा गडगंज संपत्ती मोठ्याने बोलतो पण माझ्या पुढे नमून असत बरं का नाही नाही त्यांचं बोलणं तस आहे पण आतून मयाळू आहे प्रेमळ आहे सासरा तुमचा सासरा म्हणजे वडिलाच्या जागेवर असतो तुम्ही भाग्यवान आहे तुमचं सासू सासरे जिवंत आहेत वाघाच पण कसं आहे दाखवता येत नाही नमती बाजू घेता येत नाही म्हणून नव्हतो काय बरं आहे का तुमच्या सासरवाडीचं कसं काय आमच्या सासवाडीचं कशाला काला रामभाऊ सासू सासरे होत तेव्हा सगळं ठीक होत आता कोण आहे एक मेहुणा आणि दोन मेहुणी एक मेहुणी आहे हाँगकाँगला आणि दुसरी मेहुणी आहे जर्मनीला बर हा तिथं गेलो ना तुमच्या परदेशातल्या गप्पा रंगत असते त्या तरी बी सासू सासर नाहीत ह्याचा उणीव मेहुणा बसू देत नाही मेहुणा येते ना अधून मधून असं जाणं येणं असतंय त्याच मेहुण्या काय परदेशातनं गिफ्ट वगैरे आणतात आई दुसऱ्याचं पान तिथूनच आणलं परत पण हा काय अडकीचा ती पण फॉरेनच नाही जर्मनी परभणी जवळ जर्मनी आहे तिथून आणला कुठे परभणी कुठे जर्मनीचा काही संबंध आहे का हा काही बोलता पाटील उगे पचल एवढं झालं काही महिन्यात कोण खाली वाकून बघायला कुठलं गाव कुठं आहे बरं का मला पण आलं तर सासरवडीत न फोन मी म्हणलं मला वेळ भेटल्यानंतर येईन बाबा आग्रह काय करू नका तुम्ही काम चालले ते माझी एक दिवस यायचं असं उभे उभे जाऊन जेवण जाऊ का आपण म्हणजे दोन राम राम मंडळी राम राम बाळासाहेब थांब खाली बस खाली कशाला ए ओमी हाय तो संस्कार असला पण तुमच्या ओमी खुर्ची आण खुर्च्या घेतल्या काय मग काय आता काय तुमच्यात नाही मिळणार ना भाऊ खुर्च्या कोणाला चटईवर बसून आमचे कपडे दिसतील डायरेक्ट रामभाऊच्या कोच आहे कोच बाहेर चटई हिरवी चटई लोक फोन करायला लागले मला रामभाऊला एखादी चटई घेऊन द्या म्हणून बसवावं लागतं तुझ्यासारखे आलो तिथंच जागेप्रमाणे महत्वाचा विषय झाला मध्ये बोलू नका महत्वाचं म्हणजे आम्ही बिरकामी माणसं काय असं काय महत्वाचं हे झालं धोंड्या पोळ्याचा विषय चाललाय धोंड्या पोळ्याला मला उद्या आग्रह केलाय सासरवाडीच्या लोकांनी मेहुण्याने ह्यांनी दाजिया म्हटलं उद्या जेवायला काय धोंडे मग हा म्हणले की मग कशाला करायला मी नेत नाही तिथं कशाला घालून घ्यायची का तिथं त्याच्या नादान ती बावड्या आज्या आपला विठोक टाकेल अरे हा मला भिकारी म्हणतोय तुझा तिथं बेकार पण उघड होणार म्हणून आम्हाला टाळतो काय अरे हिंमत असेल तर नाही की का तुमच्या सासवड्या जळल्यात काय तुमच्या जा तिथे जेवण अरे मी तर जाणार भाऊ तिथं सासवड्या जा तिथे जेवण खाण्या करते दाग दागिने मडवून पाठवताय सासरा ह्याचा तसं तुमचं काय नुसत्या खायला बोलावलंय सासरेने आण त्याच नका सांगू कौतुक सासरा म्हणा का बुक्की तर डोकं भरतो परत गाव अरे बाळा ते आमची प्रेमाची भांडणं सोलला चांगला कर पाटणीला साला ठेवलं नाही माग त्या वावरात मी नसतो तर बेकार झाली बाळ्या माझा सासरा माझ्या ओराव बसल्या तुला दिसतंय आणि मी त्याला दोनदा खाली घेतलं तर ते नाही तुला दिसलं सुभाषराव सांगा बॅग चालतो हा बॅग चालतो मी जर नसतो ना सुभाष बेकार होईल नका तो मी तू हे तुमच्या दर्यात काय सासरवर तिकडं पेटा की तिकडं तुमच्या प्रत्येक आख्या महाराष्ट्राचा धोंड्याचा महिना आपल्या सासरवाडीचा सासरवाडीला धोंडे जेवायला कधी जाणार आहे तुम्ही उद्या जाणार आहे तुम्हाला काय घेतलं नाही आम्ही येतो ना का आणि तुमच्या सासवड्यावर आमचं प्रेम आहे हो मग मला एकट्याला बोलावलंय तिथं आवा तुमचा मानपान तिथं काही नाही बेइज्जत आहे म्हणून तुम्ही आम्हाला तिघाला निघा गेलाय खोटेपणा सगळी दाखवते ती खोटेपणा झाकून ठेवण्यासाठी आपल्या तिकाला येत नाही तुम्ही कान शोभत असता काय कुणाच्या सासरवाडीत कुणाला मान आहे कुणाची बेइज्जती केली तुमच्या सासरवाडीत तुमच्या सासरवाडीत आहे ना आता सासू सासरे नाही तर आई मानपान बर बाळासाहेब आमच्या सासरवाडीत जायचं म्हणलं की गाडीच्या टप्प्याला लोंबळत येत आहे तुम्ही आम्हाला एकदा तरी मोठं मन करून म्हणा की चला म्हणून बाळू काय निराश बरं का पण माझ्या सासऱ्यातले टेंडर लोक आहे ते त्यामुळे ती मी तुम्हाला निव वाटत नाही अशी आम्ही काय बिकार आहे
भिकारी चांगली, भिकारी चांगली, पण तुमच्या सारखी तिथं आमरू जायलो तुमच्या स्टँडर्ड लोक आहे ती, पण तू स्टँडर्ड वाग ना जरा आम्हाला, तू अजय ना असं जी चापते ना तुला नीट वाग जा. अरे तू अजय इतका चांगला पोरगा आहे मला कळलं, व्यायाम ही काय करतोय पोर, काय फिटनेस आहे, म्हणजे तुम्ही बी घालता काय त्या वावड्याचं मला मी होण्याचं माझ्या चल की असा उचलून रास्ता वापटून खालास करीन त्याला माझा देगा मग बाळासाहेब म्हणला बरं गोपाळा लागून गेल्याच रस्त्यावर आपटाय लागलाय मग आम्हाला का नाही तुम्ही येणार का नाही म्हणजे तुम्ही ठरवलंच उद्या आमच्या बरोबर यायचं तुम्ही काय परकी माणसं आहेत का आमची आपली माणसं आहे का घातली आता आपली बाळाशिवाय कधी बोलत नाही आपली माणसं बाळू उद्या भात आमटी पोळ्या कुरवड्या भजी खायला जाऊ आपण एकदा तरी म्हणा की मोठं करून तुम्हाला तरी कोण माझ्या शिवाय जेवाय घालणार आहे उरका उद्या उरका तिथं फरक का रामभाऊ तुमच्या सासरवाडी तुम्हाला झिरो किंमत आहे माझ्या सासरवाडीत आल्या जेवणासाठी वसा वसा करायचं नाही सगळं व्यवस्थित व्हाय फक्त माझ्या आबरू घालवायची नाही उद्या मी बोलावतो तुम्हाला 10 वाजता तयार राहा ठीक आहे म्हणजे आम्ही कापडे घालून तयार राहायचं वाट बघा तुमची नाही उघडा की तयार जा 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 ए तुझा दुसरे काम होत पण तुम्ही ना लागाय त्यामुळे तुम्हाला नको बोलायला मी सरपंचासंग बोलतो जा 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 सरपंचांकडे जा दिसलाच नाही परत लगा मी सुधारलाय आता आपल्याला असतो बिझनेस टाकलाय की काय टाकला वा 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 नीट वागायचं कसं असत माहिती का अरे दुसऱ्याची लेकर म्हणजे आय बाप त्या पुरीला तळातले हात फोडाप्रमाणे जापते ते तसं करू नये पावला आठपणा आता सुधारलाय ना सुधारला सुधारला तुम्हाला काय माहिती का लय काम या मला उद्या जायचंय सासरवाडीत जेवायला बोला धोंड्याचा महिना तुम्हाला काय आजकालच्या पोरांना कळायचंय धोंड्या काय दगाड काय काय झालंय माहिती का मी चाललो होतो पण दुसऱ्याच्या सासरवाडीत असं गोळखा करून जाणं शोभत नाही ना ह्या पुढाऱ्यांना हे रामभाऊ सुभाषराव हे बलबीम पाटील मागच लागले ती माझ्या लगा येतोच माझ्या जेवायला 100% सपन्या यांचा काहीतरी प्लॅन असणार आहे बाळासाहेबांना फासवायचा बरोबर अशी नाही येणार एवढी एवढं कसं प्रेम मृत्यू चाललंय आमच्यावर पण मला बाळासाहेब म्हणते या डोक्याला थोडा ताण देतो विचार करतो ह्याच्या मागे ह्यांचं काय नक्की डोका असेल ते मी बघतो काय करायचं चाल काय इतके नालायक लोक असते ते माझ्या सासरवाडीत मला जेवाय बोलावलंय तोंड पोळ्या काढला अरे पाटील रामभाऊ सुभाषराव कशाला नटले ते कोणाच ठाऊ का भिकाऱ्या काय मागे लागायचं अरे आमंत्रण असल्याशिवाय जाऊ ना एखाद्याच्या कधी अक्कल यायची काय कळालास म्हणजे तिथं येणार आमच्या सासरवाडीत जेवणार आणि आमची आबरू इथं येऊन गावात आल्यावर खाणार सगळी नाही नाही बाळासाहेबांची आबरू सासरवाडीत जाऊ शकत नाही असं काहीतरी नियोजन हरावं लागलं आपल्याला हो काहीतरी विचार करू आपण कशाला राव 200 रुपये बघू कसले लगा बरं झालं ही टायमिंग आली आला का याला 200 रुपयाच्या द्यायला का किती सर 100 रुपयाला दे नाही 200 का मावशीला का बाबा सारखा की मी तुझ्या परवडत पाहिजे बाबा काय परवडलं पाहिजे नाही नाही तर माझ्याकडे लावते काय लगा तू लगा मोठ्या भावाला वय समजून घ्यायचा की समजूनच घेतले नाही 100 नाही अवघड झाला आर मला लागणार आहे ती औषध पाण्याला मला कोरोना झालाय
त्याला औषध घ्यावं लागतं दरी दोनशे भावासाठी आपल्या अरे वहिनीकडे द्यायचं तुझ्या देऊन हा दर शंभर रुपये आता काय अवघड झालं गाड्या मोठी दरी सांगू नको कुणाला मी घेतलंय म्हणून सांगत नाही मला काही बरं झालं टायमिंगला अरे गाव उधडून म्हणजे मला काय थोडं टेन्शन आहे काय अरे कामाचे मला ही कुणाचं चोरून आणला काय चोर वाटलो काय मी तुला मग अरे सोपण आहे त्याला धोकं लागत हा खरं सांगाय कुणाचं चोरून आणलं म्हणजे तुम्हाला उलट बोलती काय बघू द्या काय त्याच्यात अंगठी अरे चोरून नाही आणलंय त्या बायका ऐकत नाही तो सुया गे पोज गे वाळ मनगट गे त्यांच्या कोणी नकली आणलंय मी होय ही नकली आहे हो कशाला आणायचं अरे सुभाषराव रामभाऊ आणि पाटील निघाले माग लागले ती मला तुमच्या सासरवाडीत आम्हाला न्या म्हणून मग कशाला सांगायचं माग लागली यायचीच म्हणते ती अरे कशाला हवऱ्यांनो येतोय म्हटलं माझ्या सासरवाडीत तिथे काय गाव जेवण ठेवलंय का जावायला केलं त्यांनी त्यांच्या बोलावले हे मागच लागले ती म्हणून म्हणलं त्यांच्या एकता कशाला सासरवाडीची माझी इज्जत कमी होऊन देऊ म्हणून घेतलं हो घेतलं 200 रुपयाची एका कशाला असलं खोटेपणा दाखवायचं काय आहे आपली जशी परिस्थिती तसंही करायचं तुला तरी ओळखी झालं काय सोन्याचं खोट्याची तसंही तुला माहिती खोटे मला माहिती पण त्यांच्या जास्त आबरू घालू का माझ्या सासऱ्याची माझ्या बहिणी होण्याची घालू का आबरू काय करतील ती करतील त्याला काय कशाला हे असलं काहीतरी उद्योग करता ह्या नाशक्यांसाठी घ्यावं लागतंय ते तुम्हाला बायकाला आश्चर्य काहीच कळत नाही माझ्या सासरवाडीची काय ना काहीतरी घोळ घालतच असतात ती घोळ आहे काय घेतील घे त्यांच्या परीने पोशाख करतील चांगला मी बघतो काय करायचं हे बावड्याकडे जायचं हे पार म्हणाव पाटाव बसवाय तरी घालायचं आता बावड्याकडे द्यायचं अरे दाखवायची का तिकडं आपली गरीबी आपल्या पाहिजे म्हणूनच म्हटलं कशाला दाखवायचं आपण गरीब आहे ना मग गरीब अरे ती फक्त माझी कशी हाल होते ते बघा येणार आहे सासरवाडीत किती किंमत आहे बाळासाहेबांची बघा येणार होती तुम्ही कशाला त्यांना सांगितलं मग अरे सहज विषय करा मला काय माहिती इतके हावड्याकडलं की आम्हाला यायचे म्हणजे असतील मला काय माहिती येते तूच म्हणजे नकाला काय येऊ म्हणलं भिका लागल्यात का तुम्हाला नाही म्हटलं यायचे आम्हाला मग नाही म्हणता येते का माझ्या घेऊन आले हे ठेव मी सांग माझ्यापेक्षा डोकं लय चालू मग फास्ट माझं फास्ट डोकं चाललं पाहिजे तुझ्यापेक्षा तिथं मी सांगतो तेवढंच करायचं सासऱ्याने घेतले मारायचं ह्याचं बीएफडीचं पैसे मिळलं म्हणायचं लय त्यामुळे जावायला केली म्हणायचं ह्यांच्या द्याखता म्हणायचं खोटंच आहे आपल्या दोघांनाच माहिती आहे आपल्याला तुला फोटचं डोकं चालू नको किती वाजता उद्या सकाळी लवकर जायचं तेवढं दारू फक्त पिऊ नका नाही पियत मी दारू मला किती टेन्शन असतं माहितीये का सगळ्या गावाचं टेन्शन तुम्हालाच मग हे गाव फोकून खात्याल की सुभाषराव रामभाऊंचे सरपंच पाटील गाव माझ्यामुळे तर नीटनिटके चाले तुम्हाला काय करत बसून माहिती आम्हाला नाही काय माहिती हा सकाळी लवकर जाऊ मी गाडी मागून घेतो त्यांची कुणाची हा पाटलाची घेतो गाडी बर वाटलाची शिफ्ट आणतो त्याच्या जाऊ बसून दाबात ही न्यायचे का मग मग न्यायचं बावड्याकडे तू गपचिप द्यायचं हे म्हणायचं पाटावर बसले की पोशाख घेताना हे पण घालायचं आणि रामभाऊला ह्यांना दाखवून घालायचं असं बोटात सुभाषरावने बघितली पाहिजे असं चाफाराट झाला पाहिजे तुला फास्ट डोकं चालू अरे माझ्या सासऱ्याची मेहण्याची इज्जत राखणं माझं काम आहे हा आलो माघारी मी राहणार ना चक्कर मारून बायका आल्यात खोर पाहिजे तर कुठल्या बायका मग काय मी खोरपण बसू का लय बायकांच्या नका ना दिला गो आता कुणी खोरपायचा देऊ खोरपायचा तुला घालून बसून तेवढं करता येईल जात तिथं बायकाच्या माग उभा ना मला इथं झोपतोय तासभर माझं डोकं दुखतोय जो काय काय डोकं दुखाय उलट सुलट बोल नका थोबडी ना तुला तेवढंच येत वाढू तशी येणार आहेत ना ऍसिड जरा जास्तच मारतो आज गेल्या वेळेस लय धुमाकूळ घातला होता बघू आता ह्यावेळेस काय सुट्टी नाही दोंड्याचा महिना जेवायला येते ना ये म्हणा आवाज
बाळासाहेब ही माझी गाडी आहे, काय ट्रॅक्टर नाही, मी चालवायचा। माझ्या अप्रूव्हल आणले का इथं? मला दोन फुटलं की बाळा, दोन फुटलं अध्यक्षाचं, कुठं नेण्याचं लायकीचं नाही तुम्ही। शांत, पाटलांची गाडी पाटला ना त्यामुळे हे उतरा तुम्ही इथं। पाटला नाही ते का चालवायला? मग आणि उद्योग वाढवू नका अजयला काय म्हणून। तुम्ही फक्त जेवाय आला ना जेवणा पुरत बोलायचं काय, माझ्या आबरू काढू नका इथं। सोडू नका म्हणू नको। लग्न झाल्यापासून पहिल्यांदा ससुरळीत आणलंय आम्हाला। रोज आणू का तुम्हाला? रोज आणू का तुम्हाला? कार्यक्रम आहे काय? अहो काय ब्रेक दाबला ना सगळं नाक साडाकल माझ। पाटलाला कुठं न्यायचं लायकीचं नाही। ए पाटलांना काय रागवायसाठी आणले? जेवण आहे का नक्की? वहिनी झाली का ताई? जेवणाशिवाय काय सुचत नाही। अरे की तुम्ही आतमध्ये बसा, आमचं प्रायव्हेट काम। तुमच्या घरी जेव्हा आणल्यासारखं दम देत आहे मगाच्या पासून। तुमची ससरवाडी का मग? माझी ससरवाडी हे म्हणत असं वाटत। चला नाक साडाकलं माझ। हे तुम्ही तिच्या आईला प्रायव्हेट काम काढत बसले सासरवाडीत। होय तुम्ही तुमच्या घरातले आम्हाला प्रायव्हेट काय काम असते ते सांगता का? होय आलाय ना मागं लागून नीट बसायचं, जेवायचं आणि निघायचं। फालतू बोलू नका, जा जा तयारी कर। आल्यापासून दमच देतय जण काय, आपण मागच लागून आलोय लंपरून। मास वाढलं ना सासरवाडीत आले त्याच्यामुळं। पण त्यांच्या मेहण्याचं आजेचं त्यांचं पटत नाही बरं का? मी सांगतो ना, आणि आगाव पाळणं केलं काय आजीला म्हणतो तडकवणे पार नका उद्योग। मी मध्ये पाडणार ना जेवाय मिळायचं नाही त्यांच्या गोंधळात गपासा। म्हणजे मेहणे मेहण्याचं अजिबात पटत नाही। हे असलं दारू पिऊन त्रास देते ना वहिनीला। वरवर माझा फोन असतो अजयला, मी सांगतो पण एकाचं दोन मी सांगत नाही, किती केला तरी मित्र आहे। पण मला एक आज बाळासाहेबांचं पटलं, दारू न पिता गाडी चालवली हे पटलं, कारण काय देणं गुन्हा आहे ना? हे टप्पीवर आलं तर मी होणार कसा आहे एका काम ठरत बाळासाहेब आडवा। पाटील तरी पाटील तो आता नाकावटीच दाबला नाक साडाकलं माझं। गाडी पाटलांची अनुभव याचा जेवण करून निघायचं आपण लगेच। हा तर काय मग काम करायचं आम्ही काम आहे मला। पण मला तर बरं का जेवल्याशिवाय तर काय खरं वाटत नाही, ह्याने काय कोटाला काढलं तर आले बर का? आम्ही आले वाटत ताईडी। बावड्या बावड्या नाही बावड्याला माहित नव्हतं काय दाजी यायचं म्हणून। माहिती येईल ना लेज उशीर केला भावड्या, किती वेळ आवाज देते बघतोय माझ्याकडे जरा नीट आहे त्याच्यामुळे नीट। बर ते आपलं काम सांग। हे काय? ही सोन्याचं नाही खोटे, पण त्यांच्या जास्ता जेव्हा मला मान पण होईल ना तेव्हा माझ्या गळ्यात चेन टाकायची, हातात बोटात अंगठी घालायची, रामभाऊकडे बघायचं। अहो पण हे कशाला खोटे पणा, हे मी केलं असत ना। तुम्हाला कळत का जावायला मान पण करायची पद्धत आहे? मी सोनं मागणारा जावाय नाही सासरवाडीत, एवढी सोन्यासारखी तुमची बहीण दिली कशी सांभाळी तिला? सोन्या नाणीकडे बघणारा जावाय ना हो, पण ह्यांना कळलं पाहिजे जावायला किती मान आहे ती। प्रायव्हेट इशू आहे आपला, कळून देऊ नका, कळून देऊ नका। ठीक आहे पण हे खरं आहे का सगळं देतो आहे हा सगळा तुमचा? नाही नाही दहा रुपये ना रे तोड्याला सुद्धा बघत नाही। बर बर तेवढी ती त्याच्याकडे बघायची रामबाबड बोटात घालताना आणि गळे चेन टाकायची माझ्या हो पाया पडायची तिथं असे बघ नको जाऊ मी परत बघ चला येतो दोंडे प्याला नाही काय आजचे दिवस आहे सर बघू ना किती दिवस।
ह्याच्यापेक्षा अजून काय वाटत तुम्हाला? तुला कळलं ना मोठा चांदीच्या ताटात जेवत असल्यासारखा बाळ्या आजीला समोर भेटायला हवी ना जेवा जेवा पाटील म्हणतात ते खरंच आहे रीतीभाती सांभाळायलाच पाहिजे मला ते काय आवडत नाही हो एवढं एकुलती एक जाव आहे आमचं तुम्ही खरंय का मामाई मामा हे काय खरंय का मागायत असं काढायचं आता जा पुन्हाच विचारा खरंय का काय ते सोन्यासारख्या माणसाला सोन्यासारखं जपा लागतं जपा पडतं आता काय नाही काय खरंय का खरंच कशाला पाडलं जावाय रत्न पारखी त्यामुळे ती म्हणतात दाजींना जिचरा ती म्हणून म्हणलं काय ही खरंय का मला रे गर म्हणलं मी कसं बाजरा त्याला जावायच्या क्वालिटीचा लागतो क्वालिटी इतका क्वालिटी जाय ना जावाय पी तू कधी कधी बर का पण आता नाही पितो तुम्ही किती आमच्या कुटुंबाला जावायचे पण बायको सासरे सासरे म्हणजे या सासूबाय माझे आई वडील आहेत आणि माझा मेहणा म्हणजे भाऊ आहे आणि बायको तर माझी सासरी आहे लक्ष्मी ही कसं रामभाऊ तुमचा अपमान करत नाही जिथं जाईल तिथं तुमचा सन्मान वाढायचं हे काम करतात मामा मामी तुम्ही बियाचाल का माझ्या सासरवाडीत मला मी बोलावले ही तर मी येणारच आहे जोडल्यात पण तुम्ही बिया नाही माझं सासरा बी रिटायर करणार आहे जे तुम्ही जिथं आकलं होत ना माझ्या बाबतीत जावायला काय किंमत आहे हो बघितली ना हाय हाय किंमत राम राम पाटील मी जातो हे गरम होते तुम्हाला का जुलाब लागले ते पाटील विनंती जेवण वगैरे कसं झालं असं पहिल्यांदा जेवली गावड्या तू पाटली पोळी खाल्ली राम भाऊ मामा धन्य झालो इतकं चांगलं जेवलो पण हे काय खरंय का मामा उगाच खरतात पाडला तुम्ही रामभाऊ पाय का सरलाच बर का शेवटी काय झालंय म्हणजे किती चालीच्या पोटची पाहुणी वाळायची कळली ना मला कुकू सुद्धा लावलं ना आम्ही काय त्याचा अंगठी लाकडी मागत होतो माझा बी सासरा मला अरे रिटायरमेंट प्रिमॅन आमचं वैचारिक मतभेद आहे पण थाटमाट बघा वाटेन वेळ काढावं लागतो माझ्या सासरवाडीला तुम्ही काय कारण बेरण सांगायचं नाही त्या बळाला बी दाखवतो त्या भाड्याला नेणार मुद्दाम कधी जायचंय करतो नियोजन बायको संग चर्चा करतो लगेच नियोजन करतो गाडी माझी तुमची गाडी हीच गाडी घ्यायची बायालाच चालवायला वाटतं त्यांच्या सासऱ्याने अंगठी लाकेट घातलं तुम्हाला काय तापाय झालं माझी काय सासरे हो काय माझं सासरं आहे मी ह्याच्यावर काय जाळायची कारण तो माणूस कुकू लावत नाही साधं बॉडी जावाय म्हणून बाळासाहेबाला हळदी कुंकू लावलं साखळी घातली 5 तोळ्याची 10 तोळ्याची अंगठी घातली आणि आपल्याला टोपी चावेल करायला नको माझा जीव खातो हे ज्येष्ठ माणसाचा मान राखायला पाहिजे माझं मरू द्या बोडक्यात चालाय माणूस बिगर झालं ना हे नका म्हणे अहो तुम्ही आज बाळगावतींच्या सासरवाडीत गेलता ना दोंडपोळ्याचा कार्यक्रम करायला कस काय झाला कार्यक्रम बेहतर उत्तम केलता सासरवाडीला माणसाने अरे वा तुझ्या माहितीसाठी सांगतो बाळ्याची परिस्थिती तिकडली जरी गरीब असली सासरवाडीची तरी माणसं चांगली होती हो खूप छान आहेत माणसं हा तुझ्या माहितीसाठी सांगतो अक्षरशः बाळ्याला अंगठी घातली लाकेट केलंय छान केलंय की मग छान केलंय
पण अण्णांनी कवा बोलावलं आपल्याला? हो, अण्णांचा फोन आला होता, जायचंय आपल्याला. नाही, मी बी सांगितलं सुभाषरावला ह्याला सगळ्यांना कि माझ्या बी सासरवडीत यावं लागेल म्हणून. हो, जाऊ की सगळ्यांना घेऊन जाऊ. हे बघ, बाळ्याच्या सासरवाडीत ज्या पद्धतीने त्याचा थाटमाट झालाय, त्याचा डबल माझा झाला पाहिजे, तरच मी येतो. अहो, बोलले मी अण्णांबरोबर, सगळी तयारी झालेली, फक्त जायचं राहिलं आपल्याला. तो बाळा एवढा पेताळ, त्याची सासरवाडीत उठा ठेव, अंगठ्या काय, डाकीट काय, पाहुणचार काय, अरा त्याच्या तुलनेत मी कुठेच कमी पडता का म्हणे? रामभाव म्हणजे खतरनाक माणूस आहे, रामभाव म्हणजे गाव लेवलचा इंटरनॅशनल पुढारी, ही सोडून चालणार नाही. त्या सासऱ्याला नीट सांग. दोंड पोळ्या काय मारायचं काय एखाद्या ह्याच्यात बाबा घाबरताय कशाला? त्यांनी स्वागत केले आपल्या, स्वागत करायची पद्धत आहे ती त्यांची. आईला स्वागत करतोय शास्त्र का गोळी घालतोय? स्वागत करायची पद्धत आहे, घाबरू नका. तुला काय वाटलं काय मी घाबरलोय? तुला काय वाटलं का मी घाबरलो का? नाही हो, तू घाबरतो ना बोल. राम राम पाहुणे. राम राम अण्णा. राम राम धवळ बापू. राम राम बाळासाहेब. आल्याला गोळी झाडली, मला आम्हाला खलासच करताय वाटत. हो नाही पाहुणे अण्णा, बंदुकीच्या आवाजाने भीती वाटली. हो बसतो कारण नाही, जावायचं स्वागताची परंपरा आहे आमच्याकडे. पण अण्णा मी नाही घाबरलो, कारण माझा तुमच्यावर जय जीव मला माहिती. बाकीच्या अजून थरथर कापती द्या. बरं बाळासाहेब, तुम्ही घाबरलो नाही पण माझ्या पायाखालची वाळू सरकली. तुमचे कुठे सरकत नाही वाळू. आनंद वाटला, सगळे आले, बाळासाहेब आलेत ना. हो अण्णा, मी कसा राहील मागे. बाळासाहेब असा जीव लागतो जीवाय का चांदा पण माझ्या सासरा कॉल आहे तुझ्यात नाही. तुझ्यात बघितली काय लागेल तुमचा अण्णा घरातच बोलावणार आहे का? तर पाऊस यायला. नाही नाही, या 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 भाऊ, काय कर नका. चला या. बर का अण्णा, येताना फसलो आम्ही तिथं. कुठं? अहो पावसाने सगळं पाणी तिथं झाले रस्त्यावर, काय सांगायचे आमची अपदा. हे असा येडा दिला आणि त्या बोरकराच्या वस्तीवर आलो फिरून, लय अपदा झाली आमची. पाऊस यंदा जरा जास्तच झाला. जास्त झालाय पाऊस. आणि रस्ता तुमच्याकडे करत नाहीत का व्यवस्थित लोक? नाही, होतेल होतेल. बोला. मला लय महत्वाचं काम होत. रामभाऊने लय झागरा केला. हा अण्णा सारखी आठवण काढतात तुमची. चला आता दोंड पोळ्याला जायचंय म्हटल्यावर. बरं झालं त्या निमित्ताने म्हणलं चला अण्णांची भेट होईल. बरोबर. रामभाऊ एवढं सगळं माहोल असा फुलासारखा टवटवीत, तुम्ही काय कमी करतो आणि केलं? वाईस हसून खेळून बोलाव. सासरं म्हणजे वाडला समान असत रामभाऊ, आणि अण्णांसारखा सासरा मिळणं म्हणजे लय पुण्य करावं लागतं त्याला. तुझ्यासारखा अतिशहाणा बोलत असताना माझ्यासारख्या सामान्य माणसाने बोलण्यात काय अर्थ आहे? अतिशहाणा ना तू. आम्ही बोलत नाही बाबा, तुम्हाला वाटत असं. होय सुभाषराव, आमच्यामुळे तुम्हाला कमीपणा वाटत असताना आम्ही बोलत नाही. बोलण्याने ना आता अधिक घट्ट होत. बोललं पाहिजे, बोललं पाहिजे, विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे. सासऱ्याच्या पुढे बर का रामभाऊ सन्मानपूर्वक आदरानं शांतच असतात. पाटील कसं आहे माहितीये का, काय काय लोकांना बडाया महाराजी लय सवय असते. कसं आहे, आपल्याकडे कोणी पाहुणा आला तर आपण काय म्हणतो, रस्ता आमचा खराब आहे. हा काय काय माणसं म्हणतो, आमचा स्टार रस्ता आहे, रोडच वस्ती आहे. बघितलं की आता मामांची रामभाऊ झाली मामा रस्ते. रामभाऊ असं चांगल्या माणसाला टोमणं मारून काय बोलू नका राव. आपण कशासाठी आलोय, धोंड जेवण आलोय करायला, एवढं अण्णाने निमंत्रण दिलंय, बरं तुमच्या बरोबर आम्ही आलो एवढं थाटामाटात गाडीत बसून, टोमणं काय मारू नका. मामा बोला, तुमचं राजकीय वजन इथं जर कमी पडत असलं, मी माझं वजन वाढवू का? एक फोन लाव का मंत्र्यांना, ग्रामीण विकास मंत्र्यांना, घरात डायरेक्ट डांबर टाकायला लावतो. एवढं आपलं वट आहे. पण तुम्ही काय म्हणता, आपण मिलिटरीवाला माणूस आहे, आपल्याला हे वजन आहे, हाय वजन तर वापरावं. करावं रामभाऊ, एक काम करा की
ते मंत्र्याला कुठल्या ओळख आहे ना ते म्हणाव त्या गावाची शाळा फडचा तेवढा डांबरीकर आपल्या गावातला अण्णाच्या गावातला राहू द्या मोर त्यांच्या गावातली करतला पुढारी झाले टेंडर झाले टेंडर पण त्या टेंडर मध्ये मी ढवळाढवळ चालली मी करू का तू करू त्याच्यावर वाचाल का हो अरे आपण आलोय तोंड पोळायला तुम्ही कशाला गावची उनी दोन इथं काढायला अहो साहेबा होस्तवर ताट होस्तवर विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे ना असं काय तुम्ही काय नुसतं जेवण आलाय काय बरोबर अहो हाल हवा कळले पाहिजे ह्या गावची त्या गावची विचार कळलं पाहिजे एकमेकाला कालं की वाडा जेवायला जातो लगेच बाळासाहेबाला विचारपूस लय छंद बर का पहिल्यापासून त्यांचा स्वभाव मला लय आवडतो कसे बाळासाहेबाचं पूर्वीपासून आहे ना विचाराची देवाणघेवाण करण्याचा छंद लय चांगला हे विचाराचं युग नाही हे कर्तृत्वाचं युग आहे पाटील करतो त्या युगामध्ये जबाबदारी प्यावावी लागते सांगा पाटील बोलायला तर चांगले विचार मांडायला कोणाला भी येते ते पाटील इतका दिलदार माणूस जसा मनाने तसा देहानी आणि देहानी तसा बुद्धीने असणारा माणूस राव एवढा सासरा म्हणून रामभाऊला मिळालाय किती त्यांनी राव रामभाऊने व्यवस्थित चाललं पाहिजे अहो हे आम्हाला माहित आहे रामभाऊला महत्त्व माहित आहे पण हे बोलून दाखवत नाहीत ना अण्णाच रामभाऊच्या सगळ्याच मित्रांच्या प्रेम आहे अत्यंत जावायचे मित्र म्हणजे जावायचे जावायच माझे तेवढंच आधार आहे तिथे त्यांना देणार आपण आज झालं का नाही जेवण भुका लागल्याच्या आम्हाला अहो शिमाची आई चला ते दागिने पाहुण्याचा मानपान घेऊन या थांबा थांबा मामी थांबा 5 मिनिट थांबा फक्त अण्णा महत्वाचा इशे राहिला की काय परवा ते सुभाषरावची बाजरी केली की ते परवा आपला वाद झालेला केली काय झाली की म्हणता अण्णा आलो दोन ढपोळा खायला सुभाषरावनी मत कसं गावलं किती झाली बाजरी झाली बऱ्यापैकी 19 पोटी झाली बघा 19 होय अण्णा तुम्ही किती पोती बाजरी होईल असं म्हणला होता 20 वारण भाऊच डोकं आणि तुम्ही किती म्हणला होता मी म्हणलं होतं 18 हे तर वाढलंय बघा एक तर वाढलंय तुमचं एक पोत कमी पडलंय आलं का लक्षात म्हणा अनुभव आहे मला कसला अनुभव आहे आणि तुमचं रामभाऊ गणित कच्चा आहे जरा ओ पाटील माझं गणिताचं हिशोब एक पोत वाढलं ना तुमचं गणितानं आणि त्याचं एक कमी पडलं ते तुम्हाला सांगा एक पोत गेलं कुठं नाही मी सांगतो ना मी सांगतो ना सुभाषराव तुम्ही असल्यात बरं का तुमच्यामुळेच भांडणं पेटते ती ही गावाच्या लक्षात येत नाही आणि ते हलरच्या मागे एक पोत निघालेलं हलरच्या मागे माझी अण्णा 20 पोत बनगेत एक पोत निघलं बसकाट पडत म्हणजे घुसकाटात बुसकाट होत बाजरी नव्हती मी बघितली काय बुसकाट भरून ठेवलं का तुम्ही सुभाषराव अण्णा ती बाजरी अण्णा ती बाजरी नव्हती बुसकाट होत 19 पोती झाल्या तुमचा अंदाज चुकलाय माझा अंदाज चुकलाय एका पोत्याने चुकलाय माझा एका पोत्याने अहो का एक तर कमी पडलंय अण्णा एक कमी पडलंय म्हणजे माझ्या अंदाजापेक्षा फक्त एक तर वाढलंय अहो काय तुम्ही 18 म्हणलं होतं पण वाढलं 18 पेक्षा 19 झाली आणि तुम्ही 20 म्हणला होता 21 का नाही अहो काय एक तर कमी पडलंय एक तर वाढलंय नाही अण्णाच बरोबर आहे माझं सासऱ्याने बघून घेईल त्या दिवशी एकाच टाकी मध्ये तर कळू द्या मला काय काय कळू द्या अण्णा तुम्हाला काळ बिरण मी होकांना त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं आणि आता मी ती सांगतोय हो का माझाच अंदाज बरोबर आहे एक तर फक्त पोत वाढले रामभाऊजी माझी बाजरी तुम्ही कशाला मांडताय राव तसं कसं ए बाळा तू का बस सुभाषराव मी म्हणतोय तेच खरंय एक तर पोत्याचा फरक झालाय आणि ही तर मी माघारी घेणार नाही तुम्हाला वाटलं काय तुमच्या दारात आलो म्हणजे रामभाऊ माघारी घेईन अहो नेच माणूस आहे अण्णाने काय माणूस आहे वय अरे तुला सासरा सुद्धा करणार वय ए बाळा नीच कुणाला म्हणतोय अण्णा ऐकू तुम्ही भयकलाय
सुभाषराव मला धरा काही करू शकत समजून घ्यावं तो तो झालाय शाणा मोड्याला परम्या वाकणार नाही असा त्यांचा बाणा